गळ्यात माळ घातली म्हणून कोणी साधू होत नाही, कोणी मंदिरात बसला म्हणून पुजारी होत नाही. विचार चांगले ठेवा, नियत चांगली ठेवा, एकमेकांबद्दल भावना चांगली ठेवा, कुणाचं वाईट करू नका, कुणाचं वाईट चितू नका, हीच खरी भक्ती आहे. आणि देवाधीर काय लागतो, आपण म्हणतो दानधर्म केला, आपण म्हणतो पैसे दिलेत, आम्ही असं केलं तसं केलं, देव काही मागत नाही. देव मागतो ते फक्त तुमचं चांगलं व्हावं, ती इच्छा देवाची असते. देवाने कधी येऊन तुम्हाला मागितले का मला हे असं कर आणि तसं कर? आपण होऊन देतो कारण आपल्याला पुण्य कमवायचं आहे. आणि ही भावना लोकांची चुकीची आहे. अरे देवाच्या दारात उपाशी याचक बसलेला आहे, त्याला दोन घास द्यायच्याऐवजी तुम्ही देवाला नैवेद्य दाखवता, त्या नैवेद्याला काय अर्थ आहे का? देव खुश होईल? त्यापेक्षा दान धर्म करा, अशा भक्तींना करा ज्यांना खरंच गरज आहे त्याची. हीच खरी भक्ती आहे. आणि भक्तीसारखा धर्म कुठला?